बोला. आज प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांनी राष्ट्रवादीच्या सर्व फ्रंटल अध्यक्षांची, म्हणजे राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष असं रूपालाईताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष माझा मित्र सूरज चव्हाण, अल्पसंख्याक विभाग असेल, सामाजिक न्याय विभाग असेल, OBC विभाग असेल, यांचे प्रदेशाध्यक्ष, या सगळ्यांची एक बैठक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवत असलेल्या लोकसभा सीट्सवर संपूर्ण आपली कार्यकर्त्यांची यंत्रणा तिथे पाठवण्यासंबंधित नियोजितबद्ध कार्यक्रम दिला. येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी लढवत असलेल्या सर्व लोकसभेच्या जागा आणि राष्ट्रवादीचे मित्रपक्ष लढत असलेल्या सगळ्या लोकसभेच्या जागा इथे पहिल्या टप्प्यामध्ये 19 एप्रिलला मतदान होते, दुसऱ्या टप्प्यामध्ये 26 एप्रिलला होतं आहे. या दोन्ही ठिकाणी अत्यंत सक्षमपणे राष्ट्रवादीच्या सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी हे त्या त्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या मित्रपक्षांच्या उमेदवारांचं काम करतीलच आणि राष्ट्रवादी लढत असलेल्या लोकसभेच्या जागांवर एक चांगल्या पद्धतीची फळी या सर्व विभागांची तिथे उभे करण्याचे आदेश आज प्रांताध्यक्षांनी दिले. आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातलं त्या त्या राष्ट्रवादी लढत असलेल्या लोकसभेच्या जागांवर आमचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी असतील, युवक असतील, सामाजिक न्याय असेल, अल्पसंख्याक असेल, OBC असेल, हे सर्व पदाधिकारी तिथे जाऊन त्या त्या उमेदवाराचं काम अत्यंत सक्षमपणे आम्ही सगळेजण करणार आहोत.